यंदा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत थंडीचा मुक्काम लांबलाय. 11 फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम असेल. उत्तर भारतात विक्रमी थंडी राहील. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होतोय. उद्यापासून थंडीचा कडाका वाढू लागेल आणि तो 11 फेब्रुवारीपर्यंत कायम राहील अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली. मुंबईतील वायू प्रदूषणाची तक्रार आता ॲप्लिकेशनच्या माध्यमातून करता येणार आहे. मुंबई महापालिकेनं तक्रार करण्यासाठी अँड्रॉइडवर मुंबई एअर असं ॲप्लिकेशन तयार केलं. हायकोर्टानं वायू प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी वेब पोर्टल आणि ॲप विकसित करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला दिल्या होत्या. एअर इंडिया कॉलनीतील 19 इमारती पाडण्याचा मार्ग मोकळा झालाय. एअर इंडिया स्टाफ कॉलनी असोसिएशनची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना फक्त सेवा कराराअंतर्गत हक्क असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय. न्यायमूर्ती राजेश लड्डा यांच्या एकलपीठानं निर्णय दिला. कलिनात 184 एकर परिसरात एअर अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुंबईत सलग तिसऱ्या वर्षी मालमत्ता करात वाढ होणार नाहीये. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. यंदा निवडणुकांचं वर्ष आहे त्यामुळे मतदारांची कोणतीही नाराजी ओढवू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. तर मागील 2 वर्षातही मुंबईत मालमत्ता करात कोणतीच वाढ केली नव्हती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं 1 एप्रिलपासून नव्या मालमत्तांना वाढीव दरानं कर लावण्यात येणार आहे. यासंदर्भात रेडी रेकनर दराचा अभ्यास सुरू आहे. लवकरच यावर अंतिम निर्णय होणार आहे. हा वाढीव कर सध्याच्या दरापेक्षा 60% जास्त असू शकतो. त्यामुळे जुन्या दरानं कर लावण्यासाठी मालमत्ता धारकांना 1 ते 1.5 महिन्याचा अवधी आहे. मुंबईतील धारावी झोपडपट्टी पुनर्वसनासाठी केंद्र सरकारच्या मालकीची असलेली मिठागराची जागा मिळणार आहे. 283.4 एकर जमीन हमीपत्रासह मिळावी असा प्रस्ताव केंद्राला पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारनं मंत्रिमंडळ बैठकीत घेतलाय. 99 वर्षांच्या भाडेतत्वावर जमीन हस्तांतरित करण्याबाबत केंद्राला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.